एकीकडे अनिल देशमुख तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलंय असं सूत्रांकडून कळतंय. ईडीनं समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोसरी भूखंड प्रकरणामध्ये हे समन्स असल्याचं कळतंय आणि चौकशीसाठी हजर राहण्यास वेळ मागण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. यापूर्वी एकनाथ खडसे यांना देखील समन्स बजावण्यात आलं, ते देखील चौकशीसाठी हजर राहिलेले आहेत आणि आता एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांना देखील समन्स बजावलं गेलेलं आहे, चौकशीसाठी त्यांना बोलावलं जात आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलंय. पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी मंदा खडसे यांना हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. याआधी हजर म्हणजे चौकशीसाठी हजर राहण्यास वेळ मागण्यात आलेली होती त्यांच्याकडून आणि आता पुन्हा एकदा ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र आता या चौकशीला मंदा खडसे हजर राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्याप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आणि परिवाराच्या समोरच्या अडचणी देखील वाढलेल्या आहेत एक प्रकारे. मात्र मंदा खडसे यांना जर पुन्हा समन्स बजावण्यात आलं असेल तर त्या या चौकशीला हजर राहतात का हे महत्त्वाचं आहे पाहणं. मात्र सूत्रांकडून जी मग काही माहिती कळतीये त्यानुसार एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. पुण्यामधील भोसरीमधला हा भूखंड आणि त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही सगळी चौकशी एकनाथ खडसे यांची आणि त्यांच्या परिवाराची सुद्धा सुरू आहे. कारण आपल्या परिवारातील इतर व्यक्तींच्या नावे सुद्धा हा आर्थिक गैरव्यवहार केला गेल्याचा आरोप आहे आणि म्हणूनच इतर जणांची देखील चौकशी यामध्ये सुरू आहे आणि त्यापैकी एकनाथ खडसे यांच्या पत्नीला समन्स. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. इम्तियाज, आता मंदा खडसे यांना समन्स बजावल्याची जे सूत्रांकडून माहिती मिळते काय अधिक अपडेट्स? काल एकनाथराव खडसे यांची पत्नीला ईडीकडनं समन्स आलेले आहे की आज 18 तारखेला त्यांना ईडीचे कार्यालयामध्ये हजर राहण्याचे संबंध बजावण्यात आलेले आहे. याआधीही मंदा खडसे यांना ईडीची नोटीस आली होती, त्यांनी कोविडचं कारण दाखवून काही वेळ मागून घेतले होते. परंतु आज काल त्यांना संध्याकाळी अजून ईडीची नोटीस मिळालेली आहे, त्यांना 18 तारखेला ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं असे संबंध वाजवण्यात आलेले आहे. मॅम जी इम्तियाज, आणि या आधी देखील मंदा खडसे यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं मात्र त्यांनी कोविडचं कारण दिलेलं होतं. मात्र आता त्यांना हजर राहावंच लागेल असं काही आहे का? कारण ईडीनं समन्स जे बजावलेलं आहे त्यानुसार आता मंदा खडसे आज हजर राहणार का काय कळतंय माहिती? सूत्राच्या माहितीनुसार त्यांना जे नोटीस मिळालेली, या नोटीसच्या आधारावर आज त्यांना कार्यालयामध्ये हजर राहण्याचे संबंध वाजवण्यात आलेले असं सूत्रांनी सांगितले आहे. इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे मंदा खडसे या देखील आज ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहतात का याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना समन्स तर बजावण्यात आलेलं आहे.